हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल साई समर्थ मॅथ्स अकॅडमी बाय ज्ञानेश्वर मराठे सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो आज आपण दहावीच्या वर्गातील मॅथमॅटिक्स टू यामधील प्रॅक्टिस सेट वन पॉईंट टूचा अभ्यास करणार आहोत या वन पॉईंट टूमध्ये तुम्हाला बेसिक प्रॉपर्शनलिटी थेरम कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रॉपर्शनॅलिटी थेरम त्यानंतर अँगल बाय सेक्टर ऑफ ट्रँगल्स याची प्रॉपर्टी त्याचा कॉन्व्हर्स आणि प्रॉपर्टी ऑफ थ्री फॅरल लाईन्स अशा प्रकारच्या या टॉपिकवरती आपल्याला जे एक्झाम्पल्स सॉल्व करायचे आहेत त्याच्यातले तुम्हाला प्रॅक्टिस सेट वन पॉईंट टूमधील नंबर एकचं एक्झाम्पल पहा आयडेंटिफाय द फिगर्स या फिगर दिलेले आहे तुम्हाला या फिगरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला रे पी यम इज द बाय सेक्टर ऑफ अ ट्रायँगल क्यू पी आर हा आहे की नाही आयडेंटिफाय करायचं आपल्याला आयडेंटिफाय द रे पी यम हा क्यू पी आर या अँगलचा बाय सेक्टर आहे की नाही विथ रिझन आपल्याला सॉल्व करायचं तर यासाठी असं एक्झाम्पल जर असेल बाय सेक्टर आहे की नाही हे जर आपल्याला पाहायचं असेल तर यासाठी अँगल बाय सेक्टर थेरमचा कॉन्वर्स जो आहे त्याचा यूज करायचा तर सुरुवातीला काय करायचं आता लक्षात ठेवा आपल्याला हा बाय सेक्टर चेक करायचा आहे तर त्याच्या बाय सेक्टर करणाऱ्या ज्या दोन साईड्स आहेत ही साईड्स आणि ही साईड्स याचं गुणोत्तर घ्यायचं आणि समोरच्या साईडला जे दोन भाग करतो होते हे दोन भाग यांचं गुणोत्तर समान येतं का ते पाहायचं आता आपण काय करतो समजा सुरुवातीला मी क्यू पी इकडनं पाहता क्यू पी क्यू पी अपॉन इकडे पा पी आर पी आर क्यू पी अपॉन पी आर हे गुणोत्तर घेतलं त्याच्या व्हॅल्यू पा क्यू पीचे व्हॅल्यू सेवन क्यू पी, पी इक्वल टू सेवन आणि पी आर पी आरची व्हॅल्यू आहे थ्री पी आरची व्हॅल्यू आहे थ्री याला सिम्पलेस्ट फॉर्म होत नाही त्याचा ते तुमचं एक नंबरचं इक्वेशन तयार झालं आता क्यू पी घेतला तुम्ही म्हणजे क्यूने सुरुवात केली आता इकडे जाताना क्यूपासून सुरुवात करायची क्यू एम अपॉन एम आर क्यू एम अपॉन एम आर तुम्ही जर इकडनं गेले असते असे पी आर जर घेतला असता तर इकडनं सुरुवात केली असते तरी पण बरोबर होतं आपलं आपण क्यू पी अपॉन पी आर घेतलं इथे म्हणून इकडे घेताना क्यू एम अपॉन एम आर तर क्यू एमची व्हॅल्यू आहे थ्री पॉईंट फाईव्ह एची व्हॅल्यू आहे थ्री पॉईंट फाईव्ह अपॉन एम आर ची व्हॅल्यू आहे वन पॉईंट फायव कुटिंग दीज व्हॅल्यूज दोघं पॉईंट एक घरानंतर दोघं पॉइंट्स आहेत पॉईंट निघून जाईल त्याचा म्हणजेच थ्री थर्टी फायव अपॉन फिफ्टी याला ने डिवाइड करा फायो थ्री जा फिफ्टीन आणि फायो सेवन जा थर्टी फायव याचं ॲन्सर आलं सेवन अपॉन थ्री ओके नंबर टू इक्वेशन नंबर वन आणि नंबर टूचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं दोघांचा ॲन्सर हे सारखं आलं therefore फोर a ट्रायंगल पी क्यू तुम्हाला क्यू एम mr यम आर इक्वल टू क्यू एम अपऑन यम आर इक्वल टू क्यू पी अपऑन पी आर दोघांचं अँसर हे सेम आलं म्हणून दोघं गुणोत्तर कसे आले सेम आले फ्रॉम वन अँड फ्रॉम वन अँड टू वर ओके अशा प्रकारे दोघांचं जर व्हॅल्यू सेम आलं तर खाली म्हणायचं दिअर फोर बाय द कॉन्व्हर्स ऑफ अँगल बाय सेक्टर अँगल बाय सेक्टर थेरम बाय द अँगल बाय सेक्टर थेरम देअर फोर रे पी एम बायसेक्ट बायक्ट द अँगल क्यू पी आर ओके प्रकारे ही जी रे आहे क्यू एम रे पी एम ही क्यू पी आरची बायसेक्ट आहे प्रकारे हे एक्झाम्पल इथे पूर्ण झालेलं आहे ओके याच्यातलंस नंबर टूचं एक्झाम्पल इकडे पाहता नंबर टूच्या एक्झाम्पलमध्ये जर आपण पाहिलं तर, तर तुम्ही डायग्रॅम दिलेले त्या डायग्रॅममध्ये इंट्रँगल पी क्यू आरमध्ये पी एम दिला फिफ्टीन पी क्यू दिला आहे ट्वेंटी फाईव्ह पी आर दिला आहे ट्वेंटी एन आर दिलाय एट स्टेट वेदर द लायन्स एन एम इज अ पॅरल टू द साईड आर क्यू ग्यू द रिजन्स एन एम ही जी साईड दिसते तुम्हाला ट्रायंगल पी क्यू आरमध्ये एन एम ही आर क्यू या साईडला पॅरलल आहे का हे स्टेट करायचं आपल्याला स्टेट करण्यासाठी अशा वेळेस आपण जो बेसिक प्रॉपर्शनॅलिटी थेरम असतो त्याचा कॉन्व्हर्स यूज करायचा लक्षात घ्या आता याच्यामध्ये तुम्हाला ह्या वेच्यात दिलेल्या व्हॅल्यू पा एन आरची व्हॅल्यू दिली आहे पूर्ण पी आरची व्हॅल्यू दिली आपल्याला पी एन लागणार आहे आणि इकडे पी एमची व्हॅल्यू दिली आणि पूर्ण पी क्यूची व्हॅल्यू आपल्याला पी एम क्यूची व्हॅल्यू लागणार मग दिलेल्या व्हॅल्यू आपण आधी काढून घेऊ आता पूर्ण पी आर दिलेला आहे एन आर दिलेला आहे पी एन काढण्यासाठी कसं करायचं पाहता याचं ॲन्सर लिहिण्यासाठी पी एनची व्हॅल्यू जर तुम्हाला काढायची असेल पी एनची व्हॅल्यू तर पूर्ण पी आरमधून जर एन आर मायनस केला पी आर मायनस यन आर ओके पी आर दिलेला आहे पहा इकडे पी आर दिला आहे ट्वेंटी मायनस एन आरची व्हॅल्यू दिली एट किंवा इथे पहा एट याची व्हॅल्यू आली ट्वेल्व ओके आता इकडच्या बाजूला दिलेलं आहे तुम्हाला पी क्यू दिलेला आहे पी एम दिलेला आहे यम क्यू काढायचं आहे मग यम क्यू काढण्यासाठी पूर्ण पी क्यूमधून जर पी एम मायनस केला पी क्यूमधून जर तुम्ही पी एम मायनस केला पी क्यूची व्हॅल्यू दिली आहे ट्वेंटी फायव मायनस पी ची व्हॅल्यू दिली आहे फिफ्टीन ओके याची सबट्रॅक्शन आली टेन मग याची तुम्हाला व्हॅल्यू आली टेन पी ची व्हॅल्यू आले तुमची ट्वेल्व ओके अशा व्हॅल्यू आल्यानंतर आपल्याला चेक करायचं की ते आपल्याला पॅरल आहेत की नाही तर पॅरल आहेत की नाही प्रूफ करण्यासाठी आता आपला बेसिक प्रॉपर्टी थेरम तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये हा जो ट्रँगल असतो त्याच्यामध्ये साईड्स जी पॅरल आहे ती सोडून द्यायची जो एक कोप त्याचा व्हर्टेक्स आहे त्या बा त्या वरटेक्सपासून या बाजूला पी एन अपॉन एन आर आणि पी एम अपॉन एम क्यू हे दोघं जे रेशो आहेत ते इक्वल येतात का ते टेस्ट करू आपण आता पी एन अपॉन एन आर पी एन अपॉन एन आर पी एनची व्हॅल्यू काय इथे ट्वेल्व एन आर ची वैल्यू दिल तुम्हारा तो एट फोर टू जा एट फोर थ्री जा ट्वेल्व दैट इज थ्री अपॉन टू नंबर एक इक्वेशन सेम प्रोसेस इकड़े इक पी एम अपॉन एम क्यू पी एम अपॉन एम क्यू पी एम दिलाफ्टीन एमक्यू दिलान फाइव टू जा टेन फाईव्ह थ्री जा फिफ्टीन याचं ॲन्सर आलं थ्री अपॉन टू नंबर टूचं इक्वेशन तयार झालं अशा प्रकारे नंबर वन आणि नंबर टूचं जर ऑब्झर्वेशन केलं दोघांचं ॲन्सर सेम आलं देअर फॉर इनर ट्रायंगल पी क्यू आरमध्ये दोघं व्हॅल्यूच्या आहेत पी एन अपॉन एन आर इक्वल टू पी यम अपॉन एम क्यू दोघं व्हॅल्यू सेम आल्या फ्रॉम वन अँड टू दोघांचे व्हॅल्यू सेम आल्या तर खाली लिहायचं देअर फोर बाय द कॉन्व्हर्स ओके देअर फोर बाय द कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रॉपर्शनॅलिटी बेसिक प्रॉपर्शनॅलिटी थेरम त्याचा कॉन्व्हर्स आहे असं जर दोघं रेशो जर सेम आले तर खाली लिहिता येईल तुम्हाला लाईन एन एम पॅरल साईट आर क्यू ओके एन एम लाईन ही क्यू आरला पॅरल आहे जर या बाजूचं गुणोत्तर आणि या बाजूचं गुणोत्तर जर सेम आलं तर ओके अशा प्रकारे आपल्याला त्याची व्हॅल्यू काढायची होती आणि नंतर स्टेट करायचं ती आहे की नाही तर ते इक्वल पॅरल आहेत ओके आता तुम्हाला अशाच प्रकारचं नंबर थ्री नंबरचं जे आहे नंबर तीनचं जे इक्वेशन आहे एक्झाम्पल आहे ते तुम्हाला मी सॉल्व करून दाखवतो याच्यामध्ये पहा ट्रँगल्स एम एन पी दिलेला आहे एम एन पी ट्रँगलमध्ये एन क्यूची एन क्यू हा एम एन क्यपीचा बायसेक्टर आहे तर क्यू पीची व्हॅल्यू काढायची क्यू पीची व्हॅल्यू ही व्हॅल्यू एम क्यू दिलेला आहे टू पॉईंट फाईव्ह एम एन दिला आहे फाईव्ह पी एन दिला आहे सेवन लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये अशा याच्यामध्ये बाय सेक्टर जर दिला असेल तर त्याला अँगल बाय सेक्टर ही प्रॉपर्टी वापरायची यान्सर लिहिताना लक्षात घ्या इन अ ट्रॅंगल एम एन पी एम एन पीमध्ये तुम्हाला रे एन क्यू इज अ बाय सेक्टर इज अ बाय सेक्टर ऑफ अ अँगल यन ओके यनचा तो बाय सेक्टर आहे बाय सेक्टर जर असेल तर प्रॉपर्टी कोणती सांगितली तुम्हाला मी पहा बाय द प्रॉपर्टी बाय द प्रॉपर्टी ऑफ अँगल बाय सेक्टर अँगल बाय सेक्टर ऑफ अ ट्रँगल बाय द प्रॉपर्टी ऑफ अँगल बाय सेक्टर ऑफ द ट्रँगल त्या प्रॉपर्टीचं कसं लिहायचं पहा आता याच्यामध्ये तुम्ही आता सुरुवात करताना जो ट्रँग अँगल्स जो बायसेक्टर आहे त्याच्या दोन साईड्स ही साईड आणि ही साईड्स यांचं एक गुणोत्तर घ्यायचं आणि समोरची जी बाजू ही याचं एक गुणोत्तर घ्यायचं आता सुरुवात करताना समजा तुम्ही यमपासून जर केले तर पहा एम क्यू अपॉन क्यू पी एम क्यू अपॉन क्यू पी ओके आता यमपासून सुरुवात तुम्ही इकडे केलं तसं इकडे यमपासून करायची एम एन अपॉन एन पी एम एन अप ऑन एन पी लक्षात ठेवा ओके आता तुम्ही जर इकडनं सुरुवात केली असती एम क्यू अप ऑन क्यू एम घेतलं असतं तर मग एक दुसरं जे गुणोत्तर आहे ते सुरुवात करताना एम एन छेद एन एम असं पण चाललं असतं ओके आता एम क्यूची व्हॅल्यू दिली तुम्हाला टू पॉईंट फायव टू पॉईंट फाईव्ह क्यू पीची व्हॅल्यू काढायची आपल्याला क्यू पी व्हॅल्यू काढायची एम एनची व्हॅल्यू दिली फायव आणि एम एन पी एन पीची व्हॅल्यू दिली आहे सेवन ओके पुटिंग धीच व्हॅल्यू पुट जर केला तुम्ही तर क्रॉस करायचं देअर फोर क्यू पी इंटू फाय क्यू पी इंटू फाईव्ह इंटू टू पॉईंट फायव इंटू सेवन क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे मी तो केल्यानंतर आता हा फाईव्ह मल्टिप्लाय इकडे त्यांना डिवाइड होईल देअर फोर क्यू पी इक्वल टू टू पॉईंट फाईव्ह इंटू सेवन डिवाइड बाय फाईव्ह ओके या फाईव्हला इथे डिवाईड करायचं फाईव्ह वन जा फायू फायू फाय। 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 जा ट्वेंटी फाईव्ह एक घर पॉईंट असं असल्यामुळे एक घर द्यायचं इथे काही सेवन फाईव्ह जा थर्टी फायू आणि एक घरानंतर पॉईंट असल्यामुळे इथे एक घरानंतर पॉईंट द्यायचा अशा प्रकारे तुम्हाला देअर फोर क्यू पी इक्वल टू थ्री पॉईंट फायव क्यू पीची व्हॅल्यू काढायची होती तर अशा प्रकारे तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पल दिलं होतं इथे अँगल बाय सेक्टरचा कॉन्व्हर्स यूज केला नंबर टूच्या इक्वेशनमध्ये आपण प्रॉपर्शनॅलिटी थेरमचा कॉन्व्हर्स यूज केला आणि नंबर थ्रीच्या इक्वेशनमध्ये तुम्ही प्रॉपर्टी ऑफ अँगल बाय सेक्टर ऑफ ट्रँगलचा यूज करून ते एक्झाम्पल सोडवलेलं आहे तर मित्रांनो अशी प्रॅक्टिस करा तुम्हालाही एक्झाम्पल सोडवता येतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो